तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। सहाय्यक आयुक्तांची सद्गुरु आश्रमाला भेट। कापूसखेड तालुका वळवा येथील सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेचे सेरे तालुका कराड येथील सद्गुरु आश्रम शाळेला सातारा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उभाळे यांनी भेट देऊन पाहणी केली। पाचवी ते दहावीचे वर्ग नुसतेच सुरू झाले आहेत। प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा आढावा घेतला। कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत व अध्ययन व अध्यापन सुरू असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। शाळेचा सुसज्ज परिसर, शाळेची गुणवत्ता तसेच शिक्षकांची कार्यक्षमता पाहून त्यांचे कौतुक सुद्धा केले। विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या तसेच निवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करा। स्पर्धा परीक्षकांवर भर द्या अशी सूचनाही यावेळी नितीन उबाळे यांनी केली। शाळेच्या वतीने मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, संभाजी पाटील यांनी नितीन उबाळे यांचा सत्कार केला। यावेळी अश्फाक अत्तार, डी आर पाटील, विष्णू खरात, पी जे निकम, अभिजीत आडके, नामदेव पाटील, पी जी जाधव, सुमित कुरणे, सुजाता भोसले, प्रकाश फरणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।